सामान्य प्रामाणिक नागरिक घाम गाळून कष्ट करतो, पैसे कमवतो आणि न चुकता सरकारी कर भरतो, तेव्हा या पैशाचा योग्य विनियोग व्हावा. ते पैसे रस्ते, दवाखाने, वीज, पाणी अशा मूलभूत सोयी करण्यासाठी कामी यावेत अशी जनतेची अपेक्षा असते. पण नागरिकांच्या घामाच्या पैशाला मधल्यामध्ये गिळत करण्याचा प्रकार प्रशासनात घडत असतात. असाच एक प्रकार मालेगाव सार्वजनिक बांधकाम विभागात घडल्याची माहिती MKN वाहिनींच्या हाती आली आहे. पाहूयात ही सविस्तर बातमी. आपल्या प्रशासन व्यवस्थेची आर्थिक घडी ब्रिटिश काळापासून बसवण्यात आलेली आहे. कुठल्याही अधिकारी किंवा उच्च पदस्थ यांनी हितसंबंधीयांचा फायदा व्हावा असे निर्णय घेऊ नये किंवा स्वतःच पैशांचा घोटाळा करू नये म्हणून निविदा पद्धत, कामांची मान्यता, बिले तयार करणं, त्यांना मंजुरी देणे, प्रत्यक्ष पैसे चुकते करणे अशा प्रत्येक टप्प्यावर किमान 2 ते 3 अधिकारी यांचे परिनिरीक्षण आणि मंजुरी शिवाय एक रुपयाही सरकारी यंत्रणेतून अदा करता येत नाही. याला चेक अँड बॅलन्स सिस्टम म्हणतात. तरीही काही हुशार महाभाग यातून मार्ग काढून सरकारी पैसा हडप करतात. असे प्रकरण घडले की नियम अधिक कडक केले जातात, पण जनतेच्या दुर्दैवाने चतुर शार्विलक यातून फट शोधून हपापाचा माल गपापा करतात. आमच्या हाती लागलेले प्रकरण नेमके अशाच प्रकारचे आहे. सरकारी प्रक्रिया पारदर्शक व्हाव्यात म्हणून संगणक प्रणाली वापरणे आणि सर्व निविदा ऑनलाइन करण्याचा प्रयत्न होऊन 1 दशक लोटले. फक्त छोट्या कामांना लालफितीचा फटका बसू नये म्हणून 3 लाखांखालील कामे ऑनलाइन निविदा प्रक्रिया न करत सामान्य निविदा प्रक्रियेतून मंजूर आणि कार्यान्वित करण्यात यावी असा नियम आहे. फक्त छोट्या कामांना लालफितीचा फटका बसू नये म्हणून 3 लाखांखालील कामे ऑनलाइन निविदा प्रक्रिया न करता सामान्य निविदा प्रक्रियेतून मंजूर आणि कार्यान्वित करण्यात यावी असा नियम आहे. या प्रशासनिक सोयीसाठी केलेल्या नियमांचा पळवाट म्हणून वापर करून मालेगाव सार्वजनिक बांधकाम खात्यात तब्बल 5 कोटींचा घोटाळा करण्यात आला आहे. कोणतेही नवे काम कामाची फोड करून 3 लाखांच्या खालील निविदा प्रक्रियेत आणणे नियमबाह्य आहे आणि ते सदोष कृत्य म्हणजे इनऑपरेटिव्ह कंडक्ट आहे. यावर गुन्हाही दाखल करता येतो. मालेगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये निकृष्ट आणि दर्जाहीन कामांची शहानिशा करताना कामे प्रस्तावित, मंजूर करणे, बिले काढणे, बिले मंजूर करणे अशा सर्व टप्प्यांवर अनियमितता दिसून आली आहे. बजेट वर्कचे तुकडे करून ते 3 लाखांच्या आत आणून ती कामे मर्जीतील लोकांना देण्यात आली. एकाच दिवसात सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. बजेटमध्ये 3 आणि 4 या शीर्षकाखाली कामांचे तुकडे पाडण्यात आले. कोणत्याही वृत्तपत्रात त्यांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली नाही. कामांची अशी फोड करणे नियमबाह्य आहे. कार्यकारी अभियंता NT पाटील, अकाउंटंट जाधव आणि उप अभियंता पाटील आणि भुसारे यांना हे माहीत नाही असे शक्यच नाही. मग हा गैरकारभार कसा घडला? विशेष महत्वाची बाब म्हणजे या सर्व कामांची देयके ही लगेच अदा करण्यात आली आहेत. कॅशबुकमध्ये हे सर्व स्पष्ट प्रमाणात दिसतंय. मग अकाउंटंट जाधव यांना लेखापरीक्षकांचे भय वाटत नाही का? या प्रकरणातले सर्व लबाडी उजेडात आल्यावर कर्तव्यदक्ष मंत्री महोदय काय कारवाई करतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. या विभागात अनियमित पद्धतीने काम केल्याने अनेक कामं दर्जाहीन आणि निकृष्ट झाली आहेत. यावर कळस म्हणजे अनेक कामं न करताच कोट्यवधींची बिलं काढण्यात आली आहेत. आधी सांगितल्याप्रमाणे परवानगी नसतानाही कामांची फोड करून प्रकरणे 3 लाखांच्या आत बसवून मंजूर करून बिलं हडपण्यात आली आहेत. याविषयी मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता 3 लाखांखालील कामे करता येत नाहीत याला दुजोरा दिला. पण अशी कामं करण्यात आली आहेत हे वास्तव आहे. ही कामं कोणी दिली आणि कोणी केली हे कॅशबुकमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. या प्रकारानंतर अनेक प्रश्न उपस्थित होतात. ते प्रश्न काय आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. या प्रकाराकडे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता कानाडोळा करत आहेत का? मुख्य अभियंता पगारे यांची या प्रकाराला मूक संमती आहे का? हा प्रकार उजेडात आल्यावर यावर कोण आणि केव्हा कारवाई करणार? कोण आहे या प्रकरणाचा सूत्रधार? या प्रकारांकडे मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता यांचे लक्ष नाही का? या विभागातील उप अभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांनी ही कामे का केली आणि कार्यकारी अभियंता यांनी त्यांना मंजुरी दिलीच कशी? हे सर्व संगनमताने घडत आहे का? जुन्या कामांच्या आडपडद्याने पैसे गडप करण्याचे काम सुरू आहे का? याची चौकशी कोण करणार?
अकाउंटंट जाधव यांना लेखापरीक्षकांचे भय वाटत नाही का? या सगळ्या घोटाळ्या मागे कार्यकारी अभियंता अकाउंटंट जाधव आणि चांडळ चौकडीचा हात आहे का? महाराष्ट्रात कुठेही न घडणारा 3 लाखांच्या आत निविदा काढण्याचा प्रकार फक्त मालेगावातच का घडतोय? एकंदरीतच मालेगाव सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि माननीय मंत्री महोदयांना या प्रश्नांची उत्तरं जनतेला द्यावीच लागणार आहेत.